नमस्कार गोमंतक टीव्हीचे तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. गोंयभरच्यो महत्वाच्यो खबरो घेवन हांव दिप्ती काकोडकर, गोमंतक टुडे या बुलेटिनाक सुरवात करता. सविस्तर खबरां पयली पळोवया मुखेल खबरो. गोंयभर व्हडा उमेदीन मनयलो मुक्ती दीस, पणजे जाली मुखेल कार्यावळ. परवरे उड्डाण पूल आनी जुवारी पुलावेल्या फिरत्या रेस्टॉरंटाचो 22 बुन्यादी फातर, मुख्यमंत्र्यांची माहिती. मुक्ती दिसाच्या कार्यावळीक पत्रकारांक व्हरून दवरले 100 मीटर पयस, मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान पुलिशेक काढले उजराव. एकतीसवेर न्ही 28, 29 आणि 30 तारखे मेरेनूच जातलो सनबर्न, सांगता पर्यटन मंत्री रोहन खंवटे. सनबर्नात ड्रग्सचा वापर जावचो न्ही म्हणून नेमला खासा पोलीस पंगड, उत्तर गोय पोलीस अधीक्षक नितीन वालसन यांची माहिती. दाबोळे माटव्या 25 उपरांतूय सुरू असा पेट्रोल गळती, लिकेज पॉईंट सोदून काढपाक कंपनी फेल, थळाव्या पंच वांगड्याचा आरोप, प्रधानमंत्र्यांक बरयलो मेल. आणि बाळी भलायकी केंद्रात उपलब्ध करून दियात मुळाव्यो सुविधा, आमदार एल्टन डिकॉस्टाची मागणी. आता खबरो विस्तारान. 62 गोय मुक्ती दिसाची कार्यावळ मंगळारा पणजे कांपाल मैदानाचेर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत यांच्या हस्तुकी बावट आवाहन झाली. गोयांक स्वयंपूर्ण करपाच्या नदरेंतल्यान गोय सरकारान महत्वाची पावलां उबारल्यात अशी माहिती मुख्यमंत्री सावंत हांणी ह्या वेळार दिली. गोयचे GSDP 33% जाल्यार GDP 30% वाढ झाल्या. गोयचो शेतकी मळ घटमूट करपाक केंद्र तशेंच राज्य सरकाराच्या येवजणेचो लाव शेतकारां मेरेन पावयला. तशेंच गोंयांत 2050 मेरेन कार्बन विरयत करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या अशी माहिती मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. भांगराळें गोंय साध्य करपा खातीर आमी अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदय ह्या तत्वाचेर वावुरता. देशाच्या आनी राज्याच्या विकासाच्या यात्रेत कोणीच फाटी पडचो न्हय म्हणून ह्यो कल्याणकारी योजनापासून वंचित राहचो न्ही ह्या अंत्योदय तत्वाचेर आमी सातत्यात सगळ्या लोकांपर्यंत पावपाचो प्रयत्न आमचो आसा. हो आमच्या देशाचो आणि राज्याच्या प्रगतीचो महत्वपूर्ण भाग जावन आसा. म्हज्या सरकारान कृषी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांक मुळाव्या गरजांची पूर्तता करपाक शेतकी मळाचेर नवनवे उपक्रम हातात घेतल्या. पिकाची विविधता हाडपाक आणि शेतवडी खातीर उपलब्ध आशिल्ल्यो शेत जमनी वाढोवपा खातीर खाजन शेतीचो कायाकल्प करपाक आणि पारंपारिक शेत जमिनीचे राखण करपाक कृषी व्यवसायातल्या उद्योजकांक पोषक वातावरण निर्माण करपाचे आणि कृषी वांगडा शेताच्या गोय हे स्वयंपूर्ण करपा खातीर आम्ही वेगवेगळे प्रकल्प सुरुवात केल्या. गोय राज्याच्या आर्थिक मळार आम्ही उल्लेखनीय प्रगती करता असताना 2023 वर्षा गोय राज्याचो GSDP 19-20 वर्षाच्या तुलनेत 33% वाढला आणि ह्याच कालखंडात राज्याचे दरडोई उत्पन्न 30% वाढला ही वडा उमेदीची गजाल जावन असा. आम्ही सातत्यात पळयता की गोय राज्याक 62 स्वतंत्र जावन पुराय झाली, तरी सुद्धा आज कूळ आणि मुणकाराची वेगवेगळी प्रकरणां तशीच पडून असा. त्यांना फास्ट ट्रॅक करप आणि कूळ आणि मुणकारांक तांचे जमणी जाता तितके बेगीन मिळवून दिवप हाज्या खातीर सरकार प्रयत्नरत असा आणि वेगवेगळी पावलां ताज्याच खातीर आम्ही उचलल्या. निश्चितच रित्या कुळांचे प्रश्न हे बेगिनात बेगीन सोडवप ही गजाल असा. सांगपाक खूप खूस भोगता. 2500 कोटी रुपया खर्च करून 14 किलोमीटरचो एप्रोच रोड आणि जुवारी नदीचेर फूल फ्लेज बांधिल्लो ब्रिज व येता त्या 22 आमची दुसरी लेन आम्ही लोकां खातीर उघडी करता. आणि त्याचबरोबर थंयसर फुडल्या टप्प्यान जावपी 270 कोटी रुपया खर्च करून रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट हाजोय फाउंडेशन स्टोन आम्ही घालता. आणि ताज्या वांगडाच 641 कोटी रुपया खर्च करून परवरी हांगासर बांधपी इलेवेटेड रोड ह्याय प्रकल्पाचे आम्ही त्याच दिसा फाउंडेशन स्टोन घालपाचे निश्चित केला. गोय राज्य आपल्या नैसर्गिक सौंदर्या खातीर पुराय जगात फामाद असा आणि म्हणूनच तर ह्या गोय राज्याचे सैम राखून दवरपा खातीर आम्ही येता त्या 2050 पयली 0 कार्बन इमिशन व टॅक दिवपा खातीर माझे सरकार नियोजनबद्ध काम करीत असा. समेस्त लोकांनी आणि गोयकारांनी सुद्धा या चळवळीत वाटो घेवचो, तुमचोय वाटो खूप महत्वाचा असा. तुम्ही सगळ्यांनी जर सहकार्य केले जाल्यार आम्ही म्हणता की कार्बन इमिशनचो टॅग 2050 पयली गोय सरकार मिळवपाक शकतले. आव्हान करता की सगळ्यांनी हितूर वाटेकारी जावचे.
एरेदारीचे विकसित करता असताना माझ्या सरकारान पर्यावरणाची जतनाय घेतल्या आणि 51 प्रगत इलेक्ट्रिकल बसीस सुरू केल्या. राज्यात इलेक्ट्रिकल व्हेकलचो वापर करपाचे प्राधान्य दिवप, वडा प्रमाणात चार्जिंग स्टेशन निर्माण करप, पर्यायी इंधन म्हणून ग्रीन एनर्जीचा अवलंब करप या खातीर आवश्यक ती पावलां माझ्या सरकारात मांडल्या आणि ताची दखल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी घेतल्या. आम्ही पळयता की राज्यात वेगवेगळे उद्योग येऊचे म्हणून गोवा स्टार्टअप पॉलिसी असतली, ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी असतली, IT पॉलिसी असतली, इन्व्हेस्टमेंट पॉलिसी असतली, इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड, या सगळ्याच्या माध्यमातल्यान इज ऑफ डुईंग द बिझनेस हाज्या खातीर वेगवेगळ्यो गजाली सरकार सातत्यात करीत असा. आणि म्हणून तर आम्ही वो बिझनेस पुढे व्हरता असताना एकंदर जवळपास 15,646 कोटीची नवीन गुंतवणूक राज्यात झाल्या, जवळपास 40,000 लोकांक नवीन रोजगाराच्यो संधी निर्माण करपाचे सरकारात थारयला. मात तरी अक्कल असपाक जाय मरे अशा उतरांनी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान पुलिशेक उजरावून काढले. मुक्ती दिसाच्या कार्यावेळी गोयच्या पत्रकारांक 100 मीटर पयस व्हरून दवरले म्हणून मुख्यमंत्र्यान पुलीस अधिकाऱ्याचेर फोग काढलो. गोय मुक्ती दिसाची कार्यावळ एकीकडेन जाल्यार पत्रकार भलतेच कडेन. येदे व्हडले सरकारी कार्यावळीक गोयच्या पत्रकारांक सुमार 100 मीटर पयस व्हरून दवरिल्ले. हे विशीची कागाळ पत्रकारांनी मुख्यमंत्र्याकडेन केली, उपरांत मुख्यमंत्र्यान पुलीस अधिकाऱ्यांक उजरावून काढले. पळयात फुडें धाडूकूच ना. सेक्युरिटी सर आमच्याकडे सर फुडें वचूंक जाय म्हणून सेक्युरिटी पास दिले, हेचो कांयच फायदो ना. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. गोयात सनबर्न हॉट डिसेंबराच्या 28, 29 आणि 30 तारखेकूच जातलो असं पर्यटन मंत्री रोहन खोटीन सांगले. जर खंयच्याय प्रसार माध्यमातल्यान सनबर्न 31 तारखेक जातलो अश्यो वावडी पातळायता जाल्यार पर्यटन खातीर तांचेर खर कारवाय करतले अशें रोहनान ह्या वेळार स्पश्ट केले. काल NOC ऑलरेडी प्रोविजनल जी दिल्ली आसा, तितून 28, 29, 30 ह्यो तारखे क्लियर मेन्शन केल्ली आसा. ताचे खातीर जे उलयले त्याच प्रमाणे 28, 29, 30 ही प्रोविजनल NOC दिल्या. हायकोर्टाच्या अनुसार कितें आसा गायडलायन्स, ताणें कितें पाळपाचें कितें आसा, एक कमिटी कॉन्स्टिट्यूट जाल्या अंडर चीफ सेक्रेटरी. आय थिंक एवरीथींग वील बी पोस्ट प्रोविजनल NOC. चीफ सेक्रेटरी वील एन्श्युअर दॅट ऑल कंप्लायन्सीस आर डन ऑफ हायकोर्ट आणि बाकीचे कितें आसा टू द रिस्पेक्टेड डिपार्टमेंट्स विच आर रिस्पॉन्सिबल इन टर्म्स ऑफ किपिंग festivities like this on track and not allowing them to be overdoing things which sometimes affect tourism of Goa in the long run. So taja khatir provisional NOC dile 28, 29, 30 ani ja madhyamatyan kone tari sources mhanun sangla tari tourism department ak jala hanga sangche padtale tachi source code ashillo. Unwantedly making news for nothing, maybe for their own small TRPs, spreading wrong things about Goa. Okay, mhanta पर्यटन आज कॉम्पिटिटिवनेस आसा आणि आम्ही इमर्जिंग मार्केट्स आम्ही जेव्हा बाहेर वतात सगळ्यांना मेळटात आणि नवे बिझनेस हाडपाक सोदतात. एव्हरी स्टेक होल्डर ऑफ द टुरिझम इंडस्ट्री इन गोवा, वेदर इन मिडिया, गव्हर्नमेंट ऑर द पीपल, नीड टू बी रिस्पॉन्सिबल इनफ टू बी एम्बेसेडर ऑफ टुरिझम. कित्याक एक पोस्ट रॉंग जी वता ती बाकीचे स्टेट्स वेर वी आर कॉम्पिटिटिवली वर्किंग ऑन टुरिझम दे आर ऑल्सो युजिंग दीस पर्टिक्युलर फोरम्स. येस, आणि सोशल मिडिया पहिले आणि फोरम पहिले नवे नवे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्स येऊन लागल्या आणि गोयचे टुरिझम कसे रॉंग असं सांगपाचा प्रयत्न असा. इट लुक्स टू बी अ प्रॉपर स्ट्रॅटेजी बाय सम पीपल टू कम अँड डिफेम गोवा. वी आर ट्राय टू टेक सम लिगल ओपिनियन, वी विल एन्श्युअर दॅट वी ॲक्ट ऑन दिस टाईप ऑफ थिंग्स. सरकारान तात्पुरती परवानगी दिल्या संबंधात कायदो आणि सुव्यवस्था पेड्ड्यार जावची न्ही म्हणून खासा समिती नेमल्या अशी माहिती उत्तर गोय पोलीस अधीक्षक नितीन वालसन यांनी दिल्या. ही समिती सोमारा नेमल्या, तातून जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, गोय प्रदूषण नियंत्रण मंडळाचो सदस्य, सचिव, पोलीस अधीक्षकांचो आसपाव आसा.
सनबनात गोळेवखदांचा व्यवहार जावचा ना अशा खातीर सगळी खबरदारी पोलीस खाती घेतले असे नितीन वालसन यांनी सांगला. रिगार्डिंग सनबर्न कल एक ऑर्डर आया सेक्रेटरी एनवायरमेंट का जिसमें कलेक्टर मेंबर सेक्रेटरी गोवा स्टेट पोल्यूशन कंट्रोल बोर्ड सुप्रिंट ऑफ पोलीस और एरिया डेप्यूटी कलेक्टर चार मेंबर का जिसमें कलेक्टर चेयरमैन है एक कमेटी बनाया हुआ है जिसमें दे कमेटी को तीन एजेंडा दिया हुआ है तो कमेटी इज़ गोइंग थ्रू दैट एस्पेक्ट्स एंड डिपेंडिंग अपॉन द डिसीजन ऑफ द कमेटी द फर्दर डिसीजन विल बी टेक. कब तक कमेटी को डिसीजन देने का टाइम? द कमेटी हैज़ बीन कॉन्स्टिट्यूटेड येस्टरडे तो फॉर्मल एक कमेटी का जो मीटिंग है अभी होने वाला है उसके बाद चेयरमैन एंड द कमेटी मेंबर्स विल स्टिक टुगेदर एंड लुक इन टू द वेरियस लीगल एस्पेक्ट्स एंड ओनली द डिसीजन. सिंस द डे इज आर 28th को द इवेंट का जो है तो द कमेटी प्रोसेस विल बी एक्सपेडाइट. सर हर टाइम ड्रग्स के बारे में सनबर्न में ये तो क्या किस प्रकार से सेफ्टी मेजर्स रखे हैं? सी लास्ट ईयर सनबर्न हैपेंड लास्ट ईयर एवरीथिंग वाज वेरी स्मूथ सो वी विल हैव स्पेशल ड्रग डिटेक्शन टीम्स वी हैव स्पेशल क्राइम ब्रांच एंटी नारकोटिक्स और लोकल पुलिस का स्पेशल टीम्स इफ एट ऑल सनबर्न इज हैपनिंग वी विल हैव स्पेशल टीम्स टू एंश्योर दैट nobody is under the influence of drugs and nobody is peddling with drugs or nobody is coming under the influence of drugs. धावळे माटवे वाठारात पेट्रोलियम घटकांनी तळाव बाय नळे तसे दूषित करपाक जापसालदार थारिल्ल्या जुवारी इंडियन ऑयल अदानी व्हेंचर लिमिटेड या कंपनीचेर कारवाय करची अशी मागणी करपी पत्र आपले प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयात तसेच पेट्रोलियम मंत्रालयाक बरयला. फुडल्या 2 दिवसात कंपनी आड न्यायालयात याचिका लेगीत दाखल करतली अशी माहिती थळावी पंच नीलम नायक हिणे दिली. 25 दीस जाले तरी लेगीत कंपनीक हो प्रश्न सुटावो करपाक जमिल्लो ना म्हणून तांणी तिडक उक्तायल्या. 25 तारखेर हांगा ही घटना घडलेली आनी ह्या बांयक पेट्रोल मेळ्ळेलें तशेंच हांगा जे नाला आसा तितून आनी बांयकय बीन सगळ्यांचे वास येतालो. आज जवळजवळ 1 महिनो जायत आयलो तरी पूण हें कितें पेट्रोल येवपाचें कांय कमी जावना. आजुनूय बी टँकर भरून भरून वता. म्हाका दिसता 150 टँकर वयर हांगच्यान व्हेले अशें दिसता. पूण आजून आतां कितें कांयच कितें आमचें प्रशासन कितें करता कांयच खबर ना. आमी हेका WRDC कंप्लेन केल्ली पंचायत थ्रू मागीर गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल हेल्थाक तेंचेय बीन अजून रिपोर्ट येवना. आतां फुडें कशें वचचें तेंच समजना. सो आतां हांवें गांव सगळे गांवचे लोक म्हणपाक लागले की अशें कितें आतां हें इश्यू असोच थंडावलो आनी कारण हेतून आजून येत आसा. कंपनी म्हणटा की आमी बंद केलां आनी रोखडेच बंद जातले. सगळे लोक अशें एक आश्वासन लोकांक दिसलें की चल आतां तरी येवचें ना म्हणून आतां तरी सगळें सुरळीत जातलें पूण तशें कांय ना. हें आजुनूय येता हांगा आनी तें म्हणून हांवें आमचे PMO मेल केल्ले आसा हो प्रोब्लमाचो पेट्रोलियम मिनिस्ट्री तशेंच बाकीचे सगळे जे संबंधीत अधिकारी आसा तेंकाय बीन हांवें मेल केल्या. आतां वी हॅव फूल होप ऑन देम की ते येवन कितें तरी हांगा हो प्रोब्लम सॉल्व करतले अशी म्हाका पुरेपूर खात्री आसा. आतां हांवें मेल प्रायम मिनिस्टर ऑफिसाक केल्लीच आसा आनी 1-2 दिसान हांव जनहित याचिका कंपनीचेर घालता. बाळेच्या मुळाव्या भलायकी केंद्रात मुळाव्यो साधन सुविधा आसनात. सरकारान गरजेच्यो साधन सुविधा 15 जानेवारी मेरेन उपलब्ध करून दिवच्यो अशी मागणी आमदार एल्टन डिकॉस्टान केल्या. आमदार एल्टन डिकॉस्टान हे विशीं भलायकी अधिकाऱ्याक निवेदन दिले. केपीच्या गांवगिऱ्या वाठारांतल्या लोकांक बाळ्ळी भलायकी केंद्र होच आधार जावन आसा. पूण ह्याच भलायकी केंद्राची भलायकी सद्याक सारकी ना. भलायकी केंद्रांत एम्ब्युलंस ना, एक्सरे मशीन ना, गुरवार बायलां खातीर गरजेच्यो साधन सुविधा ना. देखून केपेच्या लोकांक दक्षिण गोंय जिल्हा हॉस्पिटलाचेर निबून रावचे पडटा. सरकारान ग्रामीण लोकांचो विचार करून ह्या भलायकी केंद्रात बेगोबेग सुविधा उपलब्ध करून दिवच्यो अशी मागणी थळाव्या लोकांनी केल्या. सांगते गुरवाणी म्हाका दिसता हे पब्लीक हेल्थ सेंटर जे आसा सुमारे 25 ते 30 गांव ह्या लोकां पासून हे फायदा आहा आनी ह्या जी फेसिलिटी हांगा मेळपाक जाय ती खंय ना खंय तर कमी पडटा. म्हळ्यार जी सादी गजाल जी आसा एक्सरे जावं जावं जी प्रेग्नन्सी भायर जी येता स्कॅनिंग करपाक आसा तेमकां देखून आयज स्कॅनिंग आमी जायना भायर वयचें पडटा. जाल्यार प्रेग्नन्सी टायमाचेर खंयचीय जावं कोणालीय कोण बायल जावं पयस वचपाक जाय तेमकां त्रास जाता ती फेसिलिटी तुमी करपाक जाय. इवन अल्ट्रासाऊंड जावपाक जाय मागीर इवन ब्लड टेस्टा देखून आयज आमकां हिंगसाकून प्रायवेटानाचेर दुसऱ्या खंय तरी सजेस्ट केलो वयता. जाल्यार हें सामकें गरजे आसा. हिच्यो बारीक फेसिलिटी ज्यो आसा तुमी हांगा अवेलेबल करपाक जाय जेणे करून आमचे जे खेडेगांवान जे लोक आसात
जे लागी जे लोक असतात त्यांना इथले पैसे धापाप चिरपडणं हे आमची रिक्वेस्ट असा हेल्थ मिनिस्टरा लागी तसेच गव्हर्नमेंटा लागी की जी बरी गजाल जी असा हा लगाक अवेलेबल करून दिवची ना तर हे पब्लिक हेल्थ सेंटर असून हा काही फायदा ना तो गोरवाचं गोट झाल्या भाषेन असतलो हीच आमची मागणी असा. सिनियर अशी डॉक्टरी बी ना आणि मेंटेन करपाचे बी डॉक्टर ना आणि इक्विपमेंट ना मशिनाय बी ना हांगा बेजीक मशिनां आसता तरी एक म्हयन्या भितर तरी घालची कारण खूब अशे लोकांक पयशे नासल्या कारणान लोक मडगांव वचूंक शकना. नुसी सॉरी अपोलो विक्टर विंटेज हांगा बील 30,000-50,000 बील येताय दोन दिसां कारण हांगा लोक रावंक सोदता आनी हांगा प्रोब्लम जाल्यार मागीर डिस्ट्रिक्टां वयता लोक ताका लागून बेजीक इक्विपमेंट आसा ते गोवर्मेंटान प्रोवायड करचे एक म्हयन्या भितर. ह्या भलायकी केंद्रात एम्बुलन्स नाशिल्ल्यान कांय जाणांक आपलो जीव वागडावचो पडलो अशे लोक उलोवून दाखयतात. लोकांगेर अर्दवर म्हळ्यार गाडी ना ती हाटा पेशंट केपेसान एम्बुलन्सा पयली ते म्हणटा ड्रायव्हर जेवपाक गेले गाडये इन्शुरंस भरला एम्बुलन्सा गोवर्मेंटा गाडी आहाय त्यो इन्शुरंस भरूं ना म्हणपाक लागले आपूण खंय चलयता काय म्हणटा ते ड्रायव्हर हिंगा जवळ जवळ 45 अर्दवर मायज उरले मागीर मडगांव आयले हिंग ट्रिटमेंट केले तर कांय दिल ना मडगांव व्हरून एक म्हळ्यार गेले मागीर कशी येयली तिका ते आमी केपसान एम्बुलन्स आपयले गेले 108 वाडली भलायकी केंद्रात मुळावे सुविधा नाशिल्ल्यान थळावो लोक फुर्योत झाला हे विशी लोकांनी आमदारा कडेन कागाळी केल्या. आनी हाल आयकिल्ले त्या प्रमाणे फालसोण आमकां न्यू हेल्थ थिंगा इन्चार्ज डॉक्टर येतली तो फाल्यां इन्चार्ज घेता बट तेणे सांगले त्या प्रमाणे तो दोतोर म्हणून आपण न्यू आहात बट आयकिल म्हणटा सगळ्यो जाले बेजीक आमगे एम्बुलन्साचे शॉर्ट ऑफ स्टाफ शॉर्ट ऑफ डॉक्टर्स ह्यो वचनाय आमगेले सो म्हणसोदा एन डे आमी सफरर फारीक लोक जाता आनी आमगे लोक आहा तो एजिटेट करपा न्हू वचून आमी हेंच तरी समज तरी मडगांव जाल्लें वा आनी खंयचे सिटीन जाल्लें म्हाका सुद्दां आज सगळें फुलटळ जातालें आमी पिसफुली केलां हांयें बट एशें न्हू पिसफुली केलें म्हणून दुसरे फावट सरकारान आमकां लायटली घेवपा तेवूय सांगता हे सरकार कितें जाता लोक थंड शांत म्हणून तुमी लायटली घेयना काय हे आमी आतां बरे भाशेन केलां हाल फुडें दुसरे भाशेन जावपाक शकता ही सरकाराक चेतावणी कितें बारीक लोक बारीक म्हूण आमी म्हूण कोण हे आवाज कोण म्हूण कितें जाता तें जाल्ली आयस जावपा येना आरे आतां एक हेल्थ एम्बुलन्स ना तुमी एक एम्बुलन्स हाडा ताका बेजीक लायफ सपोर्ट कांय ना स्टाफूय शॉर्ट आहा भरपूर स्टाफ स्टाफ शॉर्ट आहा हिंगा सो आमी कोणाकूय सरकारा आमी सांगता आमी दोश न्हय आमकां प्रोब्लम्स रिजॉल्व जालो जायो आमी राजकारण करपाक जाय आमकां रिजॉल्व जावपाक जाय आनी वी आर सींग बाय नेक्स्ट बाय 15th of January आज जाल्यार हो महिनो काबालो आमकां सगळ्यो वस्तू कितें शॉर्टफॉल आय त्यो म्हाका सांगता सरकार हिंगा दिवच्यो हे आमगे मागणी पडटा हिंगा एक्सरे मशीन चलना डेंटल फेसिलिटीज आहा तिवूय ना आमकां कार्डियक म्हाका सांगता दोतोर सोमना एक पुसा इतके येता आतां इतले एरिया कवर ऑफ करता सुणा जाल्यार म्हाका सुद्दां एक आमकां एटलीस्ट फ्रॉम मॉर्निंग टू इवनींग एवरी डे डेली बेजीक कार्डियक दोतोर आसपाक जाय म्हणून म्हाका पयर म्हाका सुद्दां हेणें सांगलां हेल्थ मिनिस्टरान सांगलां एश्युरंस दिला की आपण आनी 25 एम्बुलन्स मागले म्हणून सरकारा कडेन सो म्हाका हांव मागतां ऑनरेबल चीफ मिनिस्टर कडेन सिन्स ही इज होल्डिंग द फायनान्स पोर्टफोलियो हेल्थ मिनिस्टराक फायनान्स दी हे हेल्थ सेक्टरांत पयस जाय पयस नासून तोय आपण कांय करपाक शकना म्हणटा सो पयस दी आनी आमच्यो फेसिलिटी लोकांक दी समज हेल्थ सेंटरूय सारको चलना वेर यू आर लिडींग टू दीस इज वॉट यू आर कम टू टेल वी आर नॉट कम टू मेक सम एजुकेशन बिकॉज देर वॉज अ रूमर दॅट वी आर कम टू डू एज्युकेशन वी आर नॉट कम टू वी नो दॅट इज हेल्थ प्लेस सेंटर आवाज वीथ टू मेक वी जस्ट कम टू गीव अर मेंबर जस्ट फॉर आय ओपनर टू द डिपार्टमेंट एंड टू द गव्हर्नमेंट बिकॉज हेल्थ मिनिस्टर सिंग इट डज नॉट हॅव मच ऑफ फंड सो हू इज टू बी ब्लेम द फायनान्स मिनिस्टर टू बी ब्लेम ऑर द हेल्थ मिनिस्टर टू बी ब्लेम सो लेट देम सॉल्व देयर इश्यूज गिव अस द फेसिलिटी तुम्ही हेल्थां बगले नेग्लिजन करता लोकांक जीव उडयता म्हळ्यार बरोबर ना आनी तुमी व्हडले व्हडले इव्हेंट मॅनेजमेंट करता मरे इव्हेंट मॅनेजमेंट कमी करात आनीक हे पळय बेजीक कम्युनिटीज पळय आहात हेल्थाच्यो ताजेर पयस चड म्हणात हांव म्हणना ते सामके बरें करा अशें म्हणून थिंग समज 2 कोटी म्हण जाल्यार ते 1 कोटीचे हाडात आनी तो कोटी 1 कोटी काडून हेल्था दिया मरे अशें करून हे समज केलें जाय तूं जाल्यार आमगेले जे हेल्थ जो सॅक्टर आहा तो इम्प्रूव जातलो हातूंतल्यान लोकांची भलायकी बरी जातली लोकांची भलायकी बरी उरप म्हणल्यार खंय तरी गांवची उदरगत जावप देशा उदरगत जावप इस्टेट उदरगत जावप तर सरकारान हाचेर हेल्थ सॅक्टराचेर गंभीरतायेन लक्ष दिवप गरजेचें. गोमंतक टीव्ही खातीर रिपोर्टर गौरी सतरकर.
केरळात कोरोनाचा नवीन प्रकार दिसून येत अखेर केंद्रान काय राज्यांक सादुरतायचा इशारा दिला. देशात कोरोनाचे सध्या 142 ॲक्टिव्ह दुयेंती आसात. एका केरळात कोरोनाचे वट्ट 115 दुयेंती आसात. उपरांत कर्नाटकात 10, महाराष्ट्रात 9, पोंडिचेरीत 7, झारखंड आणि गुजरातात दरेकी 2, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडूत दरेकी 1 कोरोनाचा दुयेंती सापडला. स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांक सर्वीस दिवपाच्या वयरीतल्या उरिल्ल्या उमेदवारांक 26 जानेवारी पयली सर्वीस दितले अशी माहिती मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. ते गोंय मुक्ती दिसाच्या कार्यावळीत उलयताले. सौहृद सांबाळपाक आमचे पोलीस हे आदर्शवत कामगिरी करीत असा आणि म्हणून तर आम्ही होमगार्ड सेवा करपी उमेदवारांक पोलीस कॉन्स्टेबलात भरती करपा खातीर जवळपास 30% जागो दवरून त्यांना सगळ्या होमगार्डाक पोलीस भरती करून घेत असा. हे पहिलेच फोटी राज्यात घडटा. अशा पद्धतीत होमगार्डात सेवा दिवपी या सगळ्या भुरग्यांक आम्ही पोलिसात भरती करून घेत असा. कॉम्पेन्सेड अपॉइंटमेंट खूप मोठ्या प्रमाणात पेंडिंग असलेली. 2 दिवसा पहिलीच आम्ही कॉम्पेन्सेड अपॉइंटमेंट जवळपास 71 केसीस आम्ही कॉम्पेन्सेड ग्राउंडाचे त्यांना अपॉइंटमेंट्स दिले. त्याचबरोबर चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर्स हांगच्योय बी एक 28 पेक्षा चढ आम्ही फ्रीडम फायटर्सच्या भुरग्यांक त्यांनाय त्यांची जॉब अपॉइंटमेंट्स दिल्ली असा. फ्रीडम फायटरांच्या प्रती सदोदित आमचे सरकार हे त्यांचे कटिबद्ध असा. सदोदित त्यांना याद करीत असा आणि म्हणून तर उरलेल्या सगळे फ्रीडम फायटर्स प्रतीच्यो नोकऱ्यो हे आता त्या 26 जानेवारीपर्यंत त्यांना उरलेल्या सगळ्याच फ्रीडम फायटर्सच्या भुरग्यांक नोकऱ्यो जाता तितके बेगीन 26 जानेवारी पहिली मेळटली. गोय मुक्ती दिसा पुलीस सुरक्षा रक्षक उजोपाल उबे दळाचे जवान या सगळ्या मळावेल्या अधिकाऱ्यांक तसेच कर्मचाऱ्यांक बरी कामगिरी केल्ल्या खातीर मुख्यमंत्री पदका फाव जाल्यात. फोंडेच्या राजीव कला मंदिराची सामकीच बाबत परिस्थिती झाल्या. मुळाव्या साधन सुविधा लेगीत सारख्यो नाशिल्ल्यान अंत्रुज म्हालातले कलेचे क्षेत्र आशिल्ल्या या वास्तू कडेन दुर्लक्ष जावपाक लागला. प्रशासनान हाचेर लक्ष दिवपाची मागणी कलामोग्यांनी केल्या. फोंडा राजीव गांधी कला मंदिर रिनोव्हेशन जाल्या उपरांत साऊंड सिस्टमा वयल्यान कलाकारांनी प्रश्न उप्राशिल्लो तो आजुनूय सुटावो जाल्लो ना. मेकअप रुमांनी बल्ब बसोवपाचे जागे रित्ते आसा. शॉक लागू नजो आणि सुरक्षेच्या नजरेन तरी प्रशासनान हाचेर लक्ष दिवचे अशी मागणी नामनेचो नाट्य कलाकार राजदीप नायकान केला. बरें, जेन्ना राजीव कला मंदिराची रिनोव्हेशन केल्ले आणि साऊंडाचो जेन्ना इश्यू आशिल्लो तेन्ना हांवेंच आवाज केल्लो आणि तातूंत खुबश्यो गजाली कळल्यो. मागीर संस्कृतीक मंत्री आणि कला राजू कला मंदिराचो चेअरमॅन नात तेका, तो आपण स्वतः म्हणटा तो गोविंद गावडेन खूप व्हडल्यो प्रतिक्रिया दिल्ल्यो. आपण हे करतलो ते करतलो अजून साऊंड सिस्टम जागेर पडू ना. त्याबरोबरच साधी एक गजल आशिल्ली ती म्हणजे मेकअप करता पण थंय हे असा आरशे असा खूप आणि त्या बल्ब घालपाचो जागे असा. पण तुम्ही जर थंय वचून पळयशा जाल्यार खंय तरी 1 किंवा 2 बल्ब असा, बाकीचे सगळे रिकामी असा. हे होल्डर बेश्टे ओपन असा. फाल्यां सकाळीं आर्टिस्टा बरोबर भुरगीं वता किंवा कोणाक खबर नसताना समजा जर हात गेलो आणि शॉक आयली जाल्यार जबाबदारी कोणाची? सो हांव एक रिक्वेस्ट करता, जर तुमकां गोवर्मेंटा कडेन पयशे ना, राजू कला मंदिरा कडेन पयशे ना, गेल्ले बल्ब आसता पळय खंय वाऱ्यार पडलेले ते तरी व्हरून लाया. लोकांच्या जिवा कडेन खेळ खेळूं नाका. खास करून गोविंद गावडेक सांगता हांव, उलयता खूब करप कमी तुमचे, ते बल्ब मातशे जागेर घाल. पेटलेना ना न्हू, कितले दिवे पेटयले आमकां खबर आसा. गेल्ले तरी बल्ब घाल आनी लोकांच्या जिवा कडेन खेळटा पळय ते खेळूं नाका. गोयच्या अंत्रुज म्हालात जायते कलाकार घडल्यात आणि ह्याच अंत्रुज म्हालातल्या कलाकारांची वास्तू आशिल्ल्या फोंडा राजीव गांधी कला मंदिराची परिस्थिती सामकीच बिकट जावन रावल्या. रंगमंच आणि हेर तांत्रिक यंत्रणेची परिस्थिती बाबत झाली असा, जाल्यार टॉयलेट बाथरूम्स लेगीत सारखे ना. फोंडा राजीव गांधी कला मंदिरात योग्य साधन सुविधा उपलब्ध करून दिवची अशी मागणी कलाकार तसेच कलामोगी करपाक लागल्यात. आम्ही आज राजीव गांधी कला मंदिर फोंडा हांगा असा, जे हांगा भुरगीं कॉलेज ऑफ आर्ट्स थिएटराची भुरगीं हांगा शिकता जावं तेंकां कितें सादरीकरण करपाचें जालें
जाल्यार ती स्टेजीर वयतली आनी रंगकाम करतली जाल्यार तांकां खूब अडचणी ठरलेले आसा. जे ड्रेसींग रुमाची ज्यो लायटी आसा त्यो कितलेशेच बल्ब तेंचे गायब जाल्ले आसा आनी पेटना, खुबशे बल्ब पेटना. तेन्ना तांकां जो पेंटर आसा रंगकाम करता तो पेंटर जो आसा तो पेंटरांक खूब हे अडचणीची ठरता. आनी आज राजीव गांधी कला मंदिरांत अनेक समस्याय आसा. जो साऊंड सिस्टम आसा तेजोय सगळो आवाज फरफरता, क्लॅरिटी ना अशें म्हणून प्रेक्षक बोळ मारता. आनी दुसरें म्हणल्यार जे मुतारीन सुद्दां आसा लेडीज आनी जेंट्स मुतारीन जो फ्लॅशर आसा तो चलना. तेजे जे ग्लासीस आसा जे आमी तोंड पळयता जे ग्लासीस आसा तांकां अत्यंत ग्लासीस खराब जाल्ले आसा, ते सगळे नवीन करपाची गरज आसा. आज खरें राजीव गांधी कला मंदीर फोंडा हो अंत्रुज म्हाल जाल्ले कारणान फोंडा मोठ्या प्रमाणान कलाकार आसा, नाट्य कलाकार आसा, खूब तरेचे वेगवेगळे कलाकार अशे आसा आनी तांकां हे राजीव गांधी कला मंदीर उपयुक्त आसा. तेन्ना हे राजीव गांधी कला मंदिराची खरें रंगरोटी सुद्दां करपाची अत्यंत गरज आसा. तेन्ना कला आनी सांस्कृतीक मंत्री जो आसा गोविंद गावडे हो एक धडाडेचो मंत्री जावन आसा. तेणी जेणे आपले कितें हाती घेतलेले काम तो सहज रित्या पूर्ण करता आनी लोकांक सहज उपलब्ध करून दिता. तेन्ना कला आनी सांस्कृतीक मंत्री जो गोविंद गावडे आसा त्यांनी ह्या समस्या कडेन लक्ष दिवचें आनी जाता तितल्यो राजीव गांधी कला मंदिरांत ज्यो समस्या आसा त्यो सोडोवपाचो प्रयत्न करता. गोमंतक टीव्ही खातीर राजीव कला मंदिरा कडल्यान एकनाथ खेडेकर. नेरूल वाठारांत एका बिल्डरान नगर नियोजन आनी पंचायत नेमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर बांदकाम केलां. बांदकाम केलां ते रस्त्याक तेंकून आसा. ह्या प्रकाराक लागून थळावे बरेच तिडकले. आतां हे बेकायदेशीर बांदकामाचे काम बंद दवरचे म्हणून पंचायतीन आदेश दिल्या. पंचायतीक थळाव्यांचो प्रश्न सुटावे करपाक जायना जाल्यार उच्च न्यायालयांत वतले अशी शिटकावणी थळाव्यांनी दिल्या. ज्या जाग्यार एका बिल्डरान कंप्लिटली टीसीपीचे आनी पंचायतचे वायलेशन केल्ले आसा, जे टीसीपीन हांकां परमिशन दिल्ले त्या परमिशना प्रमाणे हो आतां प्रोजेक्ट ना. पयले सुवातीर खंयचोय प्रोजेक्ट बांदता आसतना गांवांत सेंटर ऑफ द रोड म्हणजे 12.5 मिटर सोडपाक जाय. हांगर पयल्या उपरांत कळटा आनी 6 मिटर तो सोडूंक ना. दुसरी गोश्ट, जो सेटबॅक सोडूंक जाय आसलो बिल्डिंगेक तो सेटबॅक सोडलेलो ना. जी पार्किंग तेणी केल्या ती एज पर प्लॅना प्रमाणे ना. जे गांवचे आतां लोक म्हज्या फाटल्यान आसा तेंची जवळ जवळ म्हाका 10-11 घरां फाटल्यान आसा, जवळ जवळ 45 काय 40 तेंची फॅमिली रावता थंयसर. ही जी सुटाव जावपाक जाय आसली खरं म्हणजे पंचायतीन इनिशिएटिव्ह घेवपाक जाय आसली. काल जेन्ना बोवाळ जालो हांगर तेन्ना पंचायतीन ताका इमिजिएटली स्टॉप ऑर्डर काडली. ताका लागून नवो सरपंच कोण जाला पळय ताका हांव धन्यवाद म्हणटा. फुडें कितें आसा ती मागीरची गोश्ट. आतां हें वायलेशन जावपाक कारणीभूत कोण? जेन्ना टॅक्निकल क्लियरन्स दिता पळय न्हू तेणी तो केन्ना काम सुरू करता आनी काम कंप्लीट जाले उपरांत टीसीपीचें काम आसता कितें ताका क्लियरन्स दिवपाक, क्लियरन्स रिपोर्ट. तो क्लियरन्स रिपोर्ट दिता आसतना टीसीपीन येवन हांगर खरं म्हणशाल्या इन्स्पेक्शन करपाक जाय आसलें. आमी परमिशन दिलां तशें बांदलां काय ना तें. हेजो अर्थ कोणाचे तरी हात त्या ग्लावजान भितर इनवॉल्व आसा. विटामीन एम घेतल्या शिवाय टीसीपी असलें करूंक शकना. तेज्या नंतर ओकुपन्सी तसो पंचायतीचें काम आसलें कितें, बाबा आमी कन्स्ट्रक्शन लायसन्स दिलां तशें कॉम्प्लिशन रिपोर्ट दिला आमकां टीसीपीन, तें वेरिफिकेशन करपाक जाय आसलें आनी इन्स्पेक्शन करपाक जाय आसलें, तें पंचायतीन म्हाका दिसता करूंक ना. एनिवे काल आतां पंचायतीन स्टॉप ऑर्डर काडलेले आसा आनी तांकां सगळ्या गांवच्या लोक पळय कोण आसा 10-11 घरां तांकां पंचायतीन आफयल्या 26 तारखेक. म्हाजे कडल्यान अपेक्षा आसा, म्हाजी अपेक्षा तेंचे कडल्यान हे मॅटर कोर्टा पर्यंत व्हरोंक दिवच्यो न्हू, तेंच्या जाग्यार तेंच्यानी सुटावो करचो. हांव येवपाक कारण हांगर कितें जाणा, हे गांवचे लोक म्हाका एप्रोच जाले तेंच्यान सांगले अशी अशी आसा म्हणून. हांवें तांकां सांगलें कितें, सर हो आयकना तुमचो प्रश्न सुटावो जायना जाल्यार आमी ऑनरेबल हायकोर्टाक एप्रोच जावया जेणे करून आमकां एकूच न्याय दिवंक शकता फक्त ऑनरेबल हायकोर्ट. हे सिस्टमीचेर आमचो विश्वास ना. गोमंतक टुडे बुलेटीन हांगा सोंपता. हांव दिप्ती तुमचो निरोप घेता. पळयत रावात गोमंतक टीव्ही.